सुप्रिया सुळे यांची कार्याध्यक्षपदी निवड होण्याचं मेरिट जे आहे त्यातलं सगळ्यात मोठं मेरिट म्हणजे त्या शरदरावांच्या कन्या आहेत किंवा शरद पवारांच्या कन्या आहेत, म्हणून घराणेशाहीचा जो आरोप होतोय तो पुन्हा एकदा सिद्ध होतो असा एक सोशल मीडियावरचा एक फ्रॅक्शन म्हणतो. हो, मला पूर्णपणे मान्य आहे, घराणेशाही आहेच ना त्याच्यात. हाऊ कॅन आय रन अवे? आणि मला माझ्या ज्या घरात माझा जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी शरद पवार आणि प्रतिभा पवारांची मुलगी आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे. त्याच्यामुळे आरोप करणारी जरूर करावे, पण जेव्हा लोक आरोप करतात ज्या पक्षातले करतात त्यांना मला त्यांच्या पक्षातली घराणेशाही दाखवायचीही मी पार्लमेंटमध्ये ती दाखवून दिली आहे विथ डेटा. त्याच्यामुळे जेव्हा एक बोट माझ्याकडे येतं तेव्हा ती त्यांच्याकडे जातात हे विसरून चालणार नाही. आणि घराणेशाहीचा पूर्णपणे रास्ताच आहे ना, त्याच्यात गैर काय. माझा ज्या घरात जन्म झाला त्याचा मला सार्थ अभिमानच आहे. म्हणून जेव्हा मला एक नंबरचं रँकिंग मिळतं देशामध्ये तेव्हा माझे वडील मला सगळ्यात एक नंबरनी पार्लमेंटमध्ये पास करत नाहीत. लेट डेटा स्पीक फॉर इट सेल्फ ना. म्हणजे जस्ट म्हणजे मी शरद पवारांची मुलगी आहे म्हणून मी पार्लमेंटमध्ये पहिली येते का देशात? नाही. ते मार्क तिथे बसणारे जे प्रिन्सिपल आहेत ते तर माझे वडील नाहीत. त्याच्यामुळे तेव्हा तुम्हाला जेव्हा मला संसद रत्न मिळतं सातत्याने तेव्हा तुम्हाला घराणेशाही दिसत नाही, सोयीप्रमाणे आमची घराची दिसते. लेट्स गो बाय परफॉर्मन्स अँड डेटा. तक्रारीचं सूर एवढाच होता की ज्येष्ठ नेते बरेच आहेत पक्षामध्ये, असं असताना छगन भुजबळ असतील किंवा जयंतराव असतील या सगळ्यांना टाळून थेट सुप्रियाताईंकडे म्हणजे नेतृत्वाच्या दुसऱ्या फळीमध्ये थेट कार्याध्यक्षपद दिलंय. तो ठीक आहे ना, आता इथं दडपशाही नाहीच आहे ना एकतर. आणि मला असं वाटतं आदरणीय प्रफुल्लभाई आहेत ना,